नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी दिली दिव्यांगांना समाजात वावरण्याचे आधार. मुदखेड तालुक्यातील विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या 15 लाख रुपयाचा निधीतून मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांगांच्या साहित्य वाटप करून समाजात वावरण्याचा आधार दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून समाजात दिव्यांग नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी 15 लाख रुपये मंजूर करून तत्काळ त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार अविनाश घाटे हे उपस्थित होते. नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, तहसीलदार अतुल जटाळे, डॉक्टर हे जे व्ही पावडे, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, खुशाल पाटील, उमर दरीकर, नामदेव पाटील जाहूरकर, अशोक गज्जलवाड, गौतम काळे, नासेरखा पठाण आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. राठोड कुटुंबियाकडून सदैव समाजकार्याचा इतिहास आहे. मी सदैव दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे व समाजात आपण जेवढा अधिकार वावरण्याचा आहे दिव्यांगांनाही तेवढाच अधिकार आहे. मी त्यासाठी वरच्या स्तरावर विविध योजना आणण्याचा तत्पर असल्याचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी सांगितले. यावेळी आमदार राठोड यांनी दिव्यांगांना साहित्य दिल्याने घरी बसून राहणाऱ्या दिव्यांग आज बाहेर पडून समाजात फिरत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत होते. यावेळी मुखेड तालुक्यातील हजारो दिव्यांग उपस्थित होते, तर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, सिस्टर, संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आम्ही चालत होतो असं आठवण असताना पण आठवणी जात होती. त्यासाठी आम्हाला साहित्य दिले होते, आम्ही त्यांना मागणी केली होती. पाठिंबा देते आम्हाला आज आम्हाला काही भेटलं आहे त्याचा आम्ही आज आभार मानतो. जे काही आमदार साहेबांनी निधीतून आणलेलं आहे त्याच्याबद्दल मी आमदार साहेबांचे धन्यवाद करतो. कारण अपंगासाठी कलाई रोजगार किंवा कोणतंही जीवन करण्यासाठी अपंगासाठी महापरेशानी आहे. तरी आमदार साहेबांनी हे आणल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. जे आमदार साहेबांनी आम्हाला ही गाडी दिली त्यामुळं आम्हाला थोडंसं फिरता येते. नसता आम्ही एका जागी बसून राहत होतो आणि कुठं कुणाला बोलतासुद्धा येत नव्हतं. जाऊन कोणीकडे आम्ही गाडी मिळवली तिथे संपर्क साधून आपल्या मनाचं समाधान करू शकतो. आमदार साहेबांनी करून दिलं त्या मला. मुखेडहून प्रतिनिधी रज्जाक कुरेशी, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.